भाडे नाकारणाऱ्या चालकांनो आता सावधान, रिक्षा टॅक्सीचा परवाना आता रद्द होणार आहे। मुंबई पोलिसांचं पुढील आठवड्यापासून अभियान। तर भाडे नाकारणाऱ्या चालकांनो सावधान, कारण आता रिक्षा टॅक्सीचा परवाना रद्द करण्यात येणार आहे, कारण मुंबई पोलिसांचं पुढील आठवड्यापासून आता अभियान सुरू झालेलं आहे। भाडे नाकारणाऱ्या चालकांना सावधान, तर रिक्षा टॅक्सीचा परवाना आता रद्द करण्यात येणार आहे। तर कोणत्याही टॅक्सी चालकाने, रिक्षा चालकाने भाडं नाकारलं तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। मुंबई पोलिसांनी अभियान राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे अभियान पुढील आठवड्यापासून राबवण्यात येणार आहे। तर आता रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांवर कारवाई होणार आहे। जर कोणताही रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक भाडे नाकारत असेल तर त्याच्यावर कारवाई होणार आहे। रिक्षा आणि टॅक्सीचा परवाना थेट रद्द होणार आहे। तर मुंबई पोलिसांनी अभियान राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे अभियान पुढील आठवड्यापासून राबवण्यात येणार आहे। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। मनोज, काय सांगाल, भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर आणि टॅक्सी चालकांवर आता थेट कारवाई होणार आहे, या संदर्भात ताजा तपशील? नक्कीच, आपण बघितलं आता मोठा धक्का हा टॅक्सी चालक आणि रिक्षा चालक यांना बसणार आहे। टॅक्सी आणि रिक्षा चालक यांच्यावरती कारवाई होणार आहे। आता मुंबई पोलिसांकडून आता अभियान राबवण्यात येणार आहे, त्यामुळे रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांच्यावरती कारवाई होणार आहे। आपण बघितलं तर नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं, पण त्यावेळी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक हे भाडं नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्रासही सहन करावा लागतो, त्यामुळे आता पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांनी आता कोणत्या रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांनी भाडं नाकारलं तर पोलिसांकडून त्यांचा परवाना हा रद्द केला जाणार। जो टॅक्सी आणि रिक्षा चालक हे भाडं नाकारत तिकडे त्यांचा परवाना हा रद्द करण्यात येणार आहे, असं मुंबई पोलिसांकडून आवाहन करण्यात येणार आहे। आणि आपण बघितलं आता मनोज, तुमचा आवाज नीट येत नाहीये। हॅलो, हा बोला। आपण बघितलं तर मोठा धक्का हा टॅक्सी चालक आणि रिक्षा चालक यांना बसणार आहे। आता टॅक्सी आणि रिक्षा चालक यांच्यावरती कारवाई होणार आहे। आता मुंबई पोलिसांकडून अभियान राबवण्यात येणार आहे, त्यामुळे रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांच्यावरती मोठी कारवाई होणार आहे। आपण बघितलं तर नागरिकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं, पण त्यावेळी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक हे भाडं नाकारत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होते आणि त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे पोलिसांचा हा अभियान राबवण्यात येणार आहे की जो टॅक्सी चालक आणि रिक्षा चालक भाडं नाकारेल त्याची नागरिकांनी कंप्लेंट पोलिसांकडे करायची आणि त्यावेळी टॅक्सी आणि रिक्षा चालक यांचा परवाना रद्द केला जाईल। त्यामुळे मोठा फटका हा टॅक्सी चालक आणि रिक्षा चालक यांना बसणार आहे। जी, धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।